नमस्कार मंडळी, किचन स्वाद तड़का मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत लाल तर्रीची मिसळ। तर ही लाल तर्रीची मिसळ कोल्हापूर, नाशिक, पुणा आणि विदर्भ चारही विभागांमध्ये जी मिसळ बनवली जाते, तर त्या सर्वांचं एक फ्यूजन म्हणजे ही मिसळ आहे। याचा लुक पाहिल्यानंतर आपल्याला दिसतंय की कशा प्रकारे ही मिसळ बनलेली असेल। तुम्हीही जरूर घरी बनवू शकता। अशी मिसळ बनवण्यासाठी साहित्य लागते आपल्याला। एक वाटी मोड आलेली मटकी आहे, कांदा, थोडासा चिरलेला टोमॅटो आहे एक, थोडीशी कोथिंबीर, शेंगदाणे किंवा पनीरही घेऊ शकता, मीठ, त्यानंतर ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, त्यानंतर जिरे, मोहरी, लाल मिरच्या आहेत, दोन तमालपत्र आहेत। वाटण्यासाठी आपल्याला अद्रक, थोडासा लसूण, खोबरं आणि हळद आणि गरम मसाला। आता प्रथम आपण पेस्ट बनवून घेऊया। तर अद्रक, लसूण, त्यानंतर खोबरं आणि एक चिरलेला कच्चा कांद्याचे हे तुकडे आहेत। तर या सर्वांची आपण एकदा पेस्ट बनवून घेणार आहोत। तर ही पेस्ट आपण बनवून घेतली आहे। याच प्रकारे आपल्याला शेंगदाण्याचीही इथे पेस्ट बनवून घ्यायची। याऐवजी तुम्ही पनीरही वापरू शकता। एका कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे। प्रथम मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत। जिरे ब्राउनिश रंगावर होत आले की आपल्याला कढीपत्त्याची 2-3 पानं टाकूया। त्यानंतर 2 लाल मिरच्या, तमालपत्र आणि ही फोडणी आपल्याला चांगल्या प्रकारे तडतडू द्यावी लागेल। तर या प्रकारे रंग झाल्यानंतर आता आपल्याला कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। ही पेस्ट खूप चांगल्या प्रकारे डीप फ्राय आपल्याला करायची आहे, अगदी तेल सुटेपर्यंत। कारण यातले अद्रक, कांदा आणि लसूण तिन्ही पदार्थ उग्र वासाचे आहेत आणि त्यामुळे तो वास जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे। तर या प्रकारे हे फ्राय झाल्यानंतर आता यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, त्यानंतर आपल्याला टाकायची आहे लाल काश्मीरी मिरची जी आहे, तर ती आपल्या गरजेनुसार टाका, ही फार तिखट नसते मुळातच। त्यानंतर थोडंसं फ्राय करून घेऊया। यामध्ये आपल्याला गरम मसाला वगैरे जो आहे तर तो देखील यामध्ये टाकून द्यायचा आहे। त्यानंतर मीठ आणि कोथिंबीर टाकून त्याला पुन्हा एकदा मीडियम फ्लेमवरती चांगलं फ्राय करून घ्या। यानंतर आपण एक चिरलेला टोमॅटो त्यामध्ये टाकला आहे आणि चांगला नरम होईपर्यंत तो आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे, फ्राय करायचा आहे। यानंतर आपण जी शेंगदाण्याची पेस्ट बनवलेली होती तर ती पेस्ट देखील आपण या मिश्रणामध्ये आता टाकली आहे। आणि आता आपल्याला ह्या सर्व ग्रेव्हीला चांगली तर्री येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत थोडीशी वाफ द्यावी लागणार आहे। लक्षात एकच ठेवायचं आहे की कोणतीही तर्रीची भाजी असो त्यामध्ये पाणी हे गरम, अगदी उकळतंच पाणी टाकावं, अन्यथा तेवढी तर्री येणार नाही। तर आपण एक 5 मिनिटाची वाफ दिली। 5 मिनिटाची वाफ दिल्यानंतर आपण मोड आलेली जी मटकी होती तर ती मटकी आपण यामध्ये आता मिक्स करूया। त्यानंतर थोडंसं परतून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये वरून गरम पाणी आपल्याला यामध्ये ओतायचं आहे। तर अगोदरच गरम केलेलं पाणी की जे बाजूला उकळून ठेवलेलं होतं, तर ते गरम पाणी आपण यामध्ये आता टाकूया। गरम पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून एक 8-10 मिनिट याला उकळी द्यावी लागेल। तर आता पहा रंग जी तर्री आली आहे आणि जो दरवळ इथं सुटला आहे तो आता व्हिडिओतून तर तुम्हाला सांगणं शक्य नाही, परंतु पाहता क्षणीच अगदी भूक लागावी अशा प्रकारची हा मिसळचा रस्सा इथं आपण बनवला आहे। तर हा मिसळचा रस्सा मंडळी तुम्हीही घरी जरूर बनवू शकता। तर एका प्लेटमध्ये आपण इथे फरसाण वगैरे घेऊन ही प्लेट इथे बनवली आहे। फरसाण यासाठी एक तर तिखट किंवा खारं फरसाण वापरावं, यासाठी
मुळीच गोड फरसाण नको आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.